ಎಕ್ಸಾಮ್ ಅದೇ ಹೋದೆ ಜೀತು ಟಾಪ್ ಪ್ರತಿ ಫೀಲ್ಡಿಂಗ್ ಯಾಕೆ ಎಫರ್ಟ್ಸ್ ಅವಶ್ಯಕತೆ ಆಗಿದೆ ಕಾರಣ ಆಸ್ ಅ ಫೀಲ್ಡರ್ ತುಂಬಿ जर 100% देता ना ग्राउंड मध्ये तेव्हा तुमच्या गोलंदाजाचे देखील मनोबल वाढतं आणि सध्याच्या घडीला एक चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली जी गोंदेच्या माध्यमातून प्रमाण राखी जिल्हा पाटील साहेब देखील उपस्थित आहेत दादा देखील मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत श्रीमान सुधीर शांताराम गोंडले साहेबां देखील मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती अध्यक्ष आहेत ते जाऊदेवी दिवे संघाचे दादांना विनंती करतो आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे आपलं देखील हार्दिक स्वागत साइडला फटका मैं लोक फिल्ट ऑफ होता रिस्क का फार चांगला वापर इथे केला गेला आणि फील्डिंग देखील इतकी चांगली दरम्यान डीम मध्ये विकेट रेखे मध्ये झाली काही रन आपल्या संघासाठी वाचवला धावपळत दोन धावांच्या मदतीने आता पुढे जातो धावपळत जाऊन पोहोचला डबल पाच वरती आणि श्रीमान सुधीर शांताराम गोंदे साहेबांचे देखील सुभाग म्हणतो जे अर्थातच जाऊदेवी दिवे संघाचे अध्यक्ष आहेत सातत्याने दादांचं मार्गदर्शन जाऊदेवी दिवे संघाला लाभत असतं तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली जाऊदेवी दिवे संघाचा परफॉर्मन्स देखील या सीझन मध्ये ग्रामीण फॉर्मॅट मध्ये फार चांगला राहिला असफलता मिळेल यश त्यांचा वेग घेतलाय पहिला धक्का लागतो यश घरच्या स्वरूपामध्ये मोनाक इंटरप्राइजेस फलंदाज बाद जपला गेला कारण करण पाटील म्हटलं गेलं तर अरविंदजी पाटील म्हणजे सुपुत्र मराठ्याने अरविंदजी पाटील देखील नो डाऊट एक लेजंड प्लेअर दिवे गावचे आणि ते देखील पुढच्या मॅचमध्ये आपल्याला इन ॲक्शनमध्ये दिसणार आहेत पण सध्याच्या घडीला त्यांचा सुपुत्र मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शनमध्ये गोलंदाजी फार चांगली केली करण पाटीलने आणि अगदी आता फलंदाजीमध्ये कशा प्रकारे तो फेल करेल कारण त्याचं कार्य अजून देखील अधुरं आहे कारण टार्गेट 43 धावांचं आहे 43 रन्स कमी नाही आहेत चार ओव्हरच्या मॅचमध्ये आणि अगदी धावफळक आपण जर बघितलं गेलं तर पाच वरती स्थिर आहे अजून देखील हा सामना जिंकण्यासाठी 38 धावा बनवायच्या आहेत म्हणजे इथं देखील एक पार्टनरशिप बनवणं फार महत्वाचं आहे मोर्नाक इंटरप्राइजेससाठी तर त्यासाठी या जोडीवरती भरपूर काही निर्भर असेल करम पाटील आणि अजय मैदानाच्या आतमध्ये आहेत फर्स्ट इनिंगमध्ये आपण बघितलं गेलं तर सुरज भोईर ॲज अ आयकॉन प्लेअर जरूर या टीममध्ये आहेत बट बॅटिंगमध्ये ज्याप्रमाणे त्यांच्याकडून अपेक्षा होत्या सचिनच्या झिरोआउटवरती त्याप्रमाणे फेल झाला नाही आहे करणसाठी हा बॉल फुल टॉस आहे बॉल हवेमध्ये पहिलाच बॉल होता अगदी करण अगदी डबल माइंडेड करण अगदी जर आपण विचार केला सफलता देखील
सदानंद लाधरमाण या पहिल्या षटकामध्ये दिलेला. क्रमांक 4 वरती नवीन फलंदाज निर्माण मैदानाच्या आतमध्ये येतो सुधाकर पाटील. सुधाकर पाटीलने गोलंदाजी तर फार चांगली केली होती, कारण अगेन सुरेश भोईर त्याने फार इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली होती. बघा वेलीकडे लक्ष असू द्या. तर बघा उदरच असा पहिला दिवस उद्घाटनीय सोहळा देखील आपण पार पाडला, फार उशिराने शेड्यूल स्टार्ट झाला आहे. सो त्या अनुषंगाने विनंती करतो की फास्ट केला सुधाकर पाटील. पहिलाच बॉल फेस करत होते, ऑन साईडला उडवला, बॉल अवे मध्ये आहे. अगदी समोरच्या दिशेने जर आपण विचार केला, सुरेश भोईरचे प्रयत्न फार चांगले राहिले, पण सुरेश भोईरला देखील बीट करून हा बॉल जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार एक गोष्ट आम्ही खूप वेळा बघितली आहे की एखाद्या संघामध्ये बघा भरपूर वेल टॅलेंटेड प्लेयर्स असतात, बट अनुभव हा शब्द फार महत्त्वाचा आहे. कारण अनुभवाची जेव्हा कमी असते ना, तेव्हा कधी कधी टॅलेंट देखील कमी पडून जातो. बघा अगदी जर आपण मोनास इंटरव्हॉलिसचा विचार केल्यानंतर या संघामध्ये वेल टॅलेंटेड प्लेयर आहे, बट जर आपण विचार केला संघ अर्थातच जे थापल्याचा देव क्रिकेट संघ, या संघामध्ये बघा खिलाडी तर आहेत बट अनुभव देखील आहे. त्या अनुभवाचा ॲडव्हान्टेज तिथं ते आपल्याला घेताना दिसत आहेत. कारण पहिलं षटक सदानंद टाकलं, आता यानंतर जर आपण विचार केला तर सुरेश भोईरचं देखील एक षटक आहे. चला जास्त वेल खर्च होतो, प्लीज फास्ट. पहिल्या षटकासाठी तर आपण 9 मिनिटं खर्च केली आहेत. सुरेश भोईर आपण लक्षात ठेवा, कारण आपली स्पर्धा आहे. जर नियमांचं उल्लंघन झालं तर त्याच्यावरती पॅनल्टी अथवा अंतिम षटकामध्ये एक एक्स्ट्रा खेळाडू कधी आठ सर्कलमध्ये या गोष्टी अर्थातच लागू होतील. तो लक्ष असू द्या. सुरेश भोईर दरम्यान दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी येतो, कारण सुरेशला देखील आता माहिती आहे की अगदी 43 धावा जर डिफेंड करायच्या आहेत ना, तर अगदी ही सुरुवात कांचं आमंत्रण पण नाही जाऊ कोण पण नाही. हे बुशी आहे बुशी आता गरजच नाही ना आम्हाला सर थोडं फास्ट खेळाय सर.
हाफ ट्रॅकर पूल करण्याचा प्रयत्न, आणखीन एक चांगली डिलिव्हरी. पूर्णपणे जो सामना एकंदरीत एका क्षणावरती असं देखील वाटलं होतं की 43 धावा कमी पडतील की काय, पण ज्याप्रमाणे सगळ्यांनी सुरुवात केली त्यांना सुरेश भोर देखील तशाच पावलांवरती पाऊल ठेवून आता चांगली गोलंदाजी करत आहेत. थोडासा गेम प्लॅन आता चेंज करावा लागेल, इथनं आता आक्रमण करावं लागेल, अटॅकिंग माइंडसेट ने इथनं खेळ करावा लागेल. कारण बघा, अगदी लीग क्रिकेट जरी असलं तर पहिला सामना जिंकणं फार महत्वाचं असतं. कारण पहिला सामना जेव्हा एखादा संघ जिंकतो ना तेव्हा आत्मविश्वास वाढतो. पुढचा बॉल ओव्हर द विकेट, सूरज धीम्या गतीचा बॉल हिट केला, बॉल अधेमध्ये आहे, फिल्डर लॉंग ऑफला जज करतात आणि मिस्टेक होणार नाहीये, सफलता इथनं मिळेल. आणखीन एक धक्का, आणखीन एक विकेटचा पतन, फलंदाज बाद. तिसरा धक्का लागला, पार्टनरशिपचा मी उल्लेख केलाच होता, पण पार्टनरशिप कधी बनेल आणि कोणाच्या माध्यमातून बनेल हा आता प्रश्न दडला. कारण बघा, सातत्यानं विकेट चाललेत, ज्या मोमेंटला असं वाटतं की अर्थात दिस मोनाको एंटरप्राइजेस या मॅचमध्ये कमबॅक करतो हा संघ, बट त्याच क्षणावरती आपण पाहतो की अगदी जय थापाचा देव क्रिकेट संघाचे गोलंदाज देखील विकेट घेतात. बघा टीम जय थापाचा देव इलेव्हन, पण आपण एक गोष्ट लक्षात ठेवा, कारण तुम्ही फार वेळ खर्च केला, आतापर्यंत 13 मिनिटं खर्च झालेली आहेत आणि 2 षटकं देखील कम्प्लीट झाली नाहीयेत. म्हणजे अंतिम षटकामध्ये एक एक्स्ट्रा फिल्डर 30 यार्ड सर्कलमध्ये ठेवावा लागणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. चला सुरेश वगैरे थोडं फास्ट, ऑन साईडला फटका उडवला, बॉल ओव्हर मध्ये आणखीन एक सफलता मिळू शकत आहे आणि अगदी यामध्ये देखील मिस्टेक होणार नाही. आणखीन एक चांगला झेल इथं टिपला गेला आणि आणखीन एक धक्का इथं लागतोय. कुठे ना कुठे सध्याच्या घडीला मोरनाक एंटरप्राइजेस अडचणीमध्ये, चौथा फलंदाज बाद. अशा दिवसांना दिसणारच आहेत आणि ते देखील जेव्हा खेळण्यासाठी उतरतील त्याच्या नावाची देखील चर्चा आपण नक्कीच करू. प्रसाद स्ट्रायकिंग एंडला धीम्यागतीचा बॉल रीड केला, जबरदस्त फटका फेकून दिला, कव कॉर्नर सीमा पार, ज्या फटक्याची आवश्यकता होती तो फटका येतो फलंदाज प्रसादच्या बॅटमन, षटकार. संघासाठी प्रसाद दरवाजा देतो, जबरदस्त फटका, धाव फळक अगदी 21 वरती आता जाऊन पोहोचला, म्हणजे अजून देखील हा सामना जिंकण्यासाठी 22 धावांची आवश्यकता. चला टीम जय थापाचा देव क्रिकेट संघ विनंती करतो, फास्ट लगेच फिल्डिंग लावून घ्या आणि सामना पुन्हा एकदा सुरू करा. भरपूर सारे प्रेक्षक देखील अगदी स्पर्धेला एन्जॉय करण्यासाठी उपस्थित आहेत, सर्वांचे देखील हार्दिक स्वागत असेल, कारण स्पर्धा फार मोठी आहे. 3 गावांचं खऱ्या अर्थाने एकत्र संदेश देणारी ही स्पर्धा KDK 2023
पुन्हा या विनंती करते सुरेश दबा प्लीज फास्ट केला कारण मासेस भरपूर सारे आहेत, अगदी पहिला सामना सुरू आहे, सो विनंती असेल फास्ट केला कारण बघा जितका वेळ तुम्ही खर्च केला अंतिम षटकामध्ये एक एक्स्ट्रा फिल्डर तुम्हाला तटीय सर्कल मध्ये ठेवावाच लागेल, ती गोष्ट लक्षात ठेवा। सामना सुरू करायचा, अगदी जर आपण विचार केला तर प्रसादच्या पाठमध्ये काय फटका पाहायला मिळाला जे, कारण अगदी प्रसाद या नावाचा उल्लेख अगदी आम्ही जेव्हा सकाळपासून आलो तेव्हापासून या नावाचा उल्लेख सुरूच होता आणि जसा तो मैदानाच्या आतमध्ये आला त्याने बॉल देखील बाहेर पाठवला, ही सर खासियत आहे या खेळाडूची। येस 100% तिसऱ्या षटकामध्ये मेघनाथ गोंदले, पहिलाच बॉल मेघनाथचा ऑन साइडला फटका दरमानीत उडवला, लॉंगला फिल्डर आहे सुरेश भोई, मिस्टेक होणार नाहीये आणि अगदी व्हेरी फर्स्ट बॉल दरमानीत सफलता मिळेल मेघनाथला फलंदाज बाद। अगदी पहिल्याच बॉल वरती नवी वेणूला दरमानीत सफलता मिळाली, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हर्ष देतो सूचना मी इथून घेतो, विनंती असेल जय तापाचे देव क्रिकेट संघ फास्ट केला बघा, अगदी एक खेळाडूची पॅनल्टी तर आहे अंतिम ओव्हर मध्ये, खेळाडू तटीय सर्कल मध्ये कंपल्सरी ठेवावा लागणार आहे। हर्ष देतो, हर्षसाठी पहिलाच बॉल सरप्राईज करणारी डीओडी, अतिरिक्त बाउन्स दरम्यान या बॉल वरती पाहायला मिळाला, एक सिंगल रन दरम्यान घेतली जाईल धावफळक या सिंगल रनच्या मदतीने, आता जाऊन पोहोचला डबल 22 वरती, अजून देखील 21 धावांची आवश्यकता आहे। प्रसाद मैदानाच्या आतमध्ये आहे, प्रसादच्या बॅटमधून एक चांगला फटका देखील आपण सुरेश भोईरच्या अगेन जेताना बघितला, प्रसाद आपल्या संघाला इथनं सामना जिंकून देईल का, कारण इथनं बघा अगदी जय तापाचा देव क्रिकेट संघासाठी ना अगदी विजयाच्या मध्यस्थी कोणी खेळाडू उभा आहे तो प्रसाद आहे आणि प्रसादची विकेट फार महत्वाची असेल। साइडला फटका दरम्यान इथं फटका खेळले, अगदी रिस्चा फार चांगला वापर केला, दर्शन अगदी वेगाने आलं, फिल्डिंग देखील चांगली, रनआउटची संधी आणि या संधीला आता स्वीकारलं, आणखीन एक फलंदाजाला आता इथं माघार घ्यावा लागेल रनआउटच्या स्वरूपामध्ये।
तरण दरम्यान इथं मिळत आहे. सध्याच्या घडीला एक बाउंड्री येणं फार महत्वाचं आहे, कारण या षटकामध्ये अजून देखील दोन चेंडू चाकेल, बाकी धावफळ 25 वरती आहे. म्हणजे सामना जिंकण्यासाठी अजून देखील जर आपण इक्वेशनचा विचार केला तर इथं आवश्यकता असेल 18 धावांची, 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 धावांची आवश्यकता. एखादा चौकार, एखादा षटकार जर इथं आला तर मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतो. आणखीन एक चांगली डिलिव्हरी, बाकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बघा ज्या चरणावरती लॉफ्टे फटक्यांची आवश्यकता आहे, मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे, त्या चरणावरती डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळणं कुठे ना कुठे थोडासा चुकीचा गेम प्लॅन आहे. मोठ्या फटक्यासाठी आता अटेम्प्ट करावा लागेल, कारण बघा इथं या चरणावरती हा सामना जिंकण्यासाठी ना दोन्ही एंड चांगली बॅटिंग होणं फार महत्वाचं आहे. कारण अजून देखील 7 चेंडू चाकेल बाकी आहे आणि 18 धावांची आवश्यकता. शेवटचा बॉल फार महत्वाचा आहे दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. शेवटचा बॉल या षटकामधला, 7 चेंडू 18 धावांची आवश्यकता. आणखीन एक चांगली डिलिव्हरी, बॅटचा साऊंड देखील आला होता, बॅटची एज लागली आहे. आणखीन एक फलंदाजाला इथं वापस जावं लागेल. शेवटचं षटक आणि ज्याप्रमाणे आपले रुल्स अँड रेग्युलेशन होते की जर एक्स्ट्रा वेळ खर्च झाला तर अंतिम षटकामध्ये एक एक्स्ट्रा फिल्डर तटीयार सर्कल मध्ये ठेवावा लागेल. स्वंपायर आपण देखील त्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे, कारण अंतिम षटक आहे आणि एक एक्स्ट्रा फिल्डर तटीयार सर्कल मध्ये इथं कंपल्सरी ठेवावा लागणार आहे. म्हणजे अर्थात जे रुल्स अँड रेग्युलेशन आहेत की कंपल्सरी 4 फिल्डर तटीयार सर्कल मध्ये ठेवायचे असतात, त्याचप्रमाणे नियमांचं उल्लंघन झालं आहे. म्हणजे अंतिम षटकामध्ये 5 फिल्डर तटीयार सर्कलमध्ये ठेवावे लागतील आणि सामना सुरू करायचा आहे. अंतिम षटकामध्ये अजून देखील 18 धावांची आवश्यकता आहे, फार वेल खर्च केला. नवीन फलंदाज दरम्यान इथे येत आहे, स्वतः टीमचे टीम ओनर मोनाक म्हात्रे दरम्यान इथे फलंदाजी करण्यासाठी येत आहेत. अंतिम षटक खऱ्या अर्थाने जे करायचं ते प्रसादलाच करायचं आहे, कारण इथला एक खेळाडू असा खेळाडू वाटतो जो कुठे ना कुठे मोनाक एंटरप्राइजेसला विजयाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतो, तो म्हणजे खऱ्या अर्थाने प्रसाद. प्रसादला इथं आता चांगली बॅटिंग करावी लागेल. अंतिम षटक, गोलंदाज तयार होतो अंतिम षटकामध्ये. आकाश तुरे, आकाशा पहिलाच बॉल आणि मिस्टॅमिंग बॉल त्यामध्ये, आणि खऱ्या अर्थाने दर्शनने ही कॅच नाही तर कुठे ना कुठे मॅच पकडली आहे, कारण प्रसादची विकेट फार महत्वाची होती आणि प्रसाद इथे आता डगावच्या उत्तर चालले. डेव्हलपर्स टीमचे टीम ओनर शुभम दादा म्हात्रे आणि त्याचप्रमाणे सुयश दादा पाटील दोन्ही मान्यवरांना मी विनंती करतो की आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं देखील KDK 2023 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. सीझन 2 आणि सीझन 2 मध्ये देखील अगदी आपण पाहतो की भरपूर सारा तमाम मान्यवरांची मुळाची उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. सुयश दादा पाटील आणि त्यांच्या समेत आणखीन एक चांगली डिलिव्हरी, डॉट बॉल इथं पाहायला मिळतो. बघा कुठे ना कुठे जर आपल्या संघामधले जे अगदी मेन खेळाडू आहेत, जे प्रमुख खेळाडू आहेत, त्यांचा खेळ जेव्हा चांगला होतो ना, त्यांना पाहून अगदी जे इतर खेळाडू असतात ना ते देखील मोटिवेट होतात, चांगला खेळ करतात आणि त्याच गोष्टी अगदी या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. कारण सुरेज भोईरचा चांगला खेळ झाला, त्याचप्रमाणे आपण मेघू गोंडलेचा देखील उल्लेख करूया, सदानंदचा उल्लेख करूया. या तिन्ही गोलंदाजांची चांगली गोलंदाजी झाली आणि त्यांना पाहून अगदी आकाश तुरे देखील अंतिम षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतो.
मासेमध्ये कुठे ना कुठे आता पुढचा प्रवास मुला इंटरप्राइजेससाठी फार कठीण झाला, कारण समीकरणाचा जर आपण उल्लेख केला तर आता बॉल शिल्लक असेल या मासेमध्ये 3 आणि आवश्यकता आहे 17 धावांची. फोर्सिंग स्ट्रोक लेफ्ट एफर्टचा समोरच्या दिशेने प्रहार केला, बट मेघनाथ धर्माने अगदी वेगाने पोहोचले. फिल्डिंग देखील धर्माने चांगली पाहायला मिळाली मेघनाथच्या माध्यमातून. फक्त एक सिंगल रन धर्माने घेतली जाईल. या मासमध्ये आता जास्त काही उरलं नाही आहे, फक्त औपचारिकताच बाकी आहेत, कारण 2 चेंडू आता असूला 10 धावांची आवश्यकता. विकेला ऑन साइडला बॉल अगे मध्ये आहे, दर्शन पोहोचतात आणि मिस्टेक होणार नाही, सेफ फिल्डर आहे दर्शन. आणखीन एक झटका इथं दरम्यान इथं लागतो टीम मोनाक एंटरप्राइजेसला, आणि तब्बल आतापर्यंत विकेट्स 9 गेले. तुझे सर्व फलंदाजांना फलंदाजी करण्याची संधी देखील शेवटचा चेंडू असेल या मॅच मधला. शेवटचा चेंडू अगदी बॅकफुटला जाऊन अगदी अफरगटच्या अंदाजाने फटका केले होते, आणि अशा प्रकारे हा सामना समाप्त. अगदी उद्घाटनीय सामना होता आणि या पहिल्याच मॅच मध्ये अगदी दमदार खेळ आपल्याला पाहायला मिळाला, अर्थातच जय थापाचा देव क्रिकेट संघाच्या माध्यमातून. सो अभिनंदन टीम जय थापाचा देव क्रिकेट संघ अँड हार्ड लक टीम मोनार्क एंटरप्राइजेस. लगेच आपण मानंद मॅच देखील इथं देऊया आणि या मॅचचा हिरो ठरला सुमानंद मास देऊया. सुमितला द्यायचे आहे, त्यानंतर मी शुभम म्हात्रे यांना विनंती करेन की त्यांनी बीएस म्हात्रे याच कडून जे गिफ्ट आलेलं आहे ते त्यांना द्यायचं आहे.
त्यानंतर कैलासवासी सोनीबाई प्रभाकर पाटील यांच्या स्मरणार्थ श्री मनोहर प्रभाकर पाटील याचकडून टी शर्ट मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट आलेला आहे ते त्यांना द्यायचं आहे. यानंतर श्री मनोहर प्रभाकर पाटील असून परफ्यूम सुद्धा आहे. मी सुधीर गोंडले यांना विनंती करेन परफ्यूम त्यांना द्यायचं आहे. त्यानंतर जनाबाई शंकर गोंडले यांच्या स्मरणार्थ श्री रोशन शंकर गोंडले याचकडून ते गिफ्ट आहे. मी भारत मुकादम यांना विनंती करीन की त्यांनी ते गिफ्ट द्यायचं आहे. त्यानंतर राकेश पाटील यांना विनंती करीन की त्यांनी श्री सुरेश सिकंदर पाटील याचकडून ते गिफ्ट सॅम्पल आलेलं आहे ते त्यांना द्यायचं आहे. तर अभिनंदन सुमित. तर सुमित पहिली मॅच होती या स्पर्धेची आणि तुमचे लागोपाठ 3-4 महत्वाचे फलंदाज बाद केले होते झाले होते तर त्यानंतर तू काय विचार केलास? काय नाही, एवढं काय नाही, माझ्यावर डिपेंड होतं सर्व, त्यांचा विश्वास होता माझ्यावर, तर मी खेळली दाखवली माझी. तर तू तुझा खेळ केलास हा, आणि खूप शुभेच्छा तुला पुढच्या मॅच साठी. तर यानंतर सामना सुरू होणार आहे श्री वेताल 11 कोपर. आणि विरुद्ध भाव्य आणि प्रीत एंटरप्राइजेस. तर मॅच जेव्हा सुरू होईल तेव्हा तुमच्या समोर जोडले जातील सरलांबाचा एक बुलंद आवाज जगदीश अधिकारी. सो आपण माझ्या दिशेने जाऊया आणि कॉम बॉक्स मध्ये करूया चेंजेस आणि ऐकूया येणार 2 दिवसांमध्ये त्यांचा देखील गोड आवाज आपल्याला ऐकायला मिळणार व्हॉइस ऑफ सरलांबे. इन्व्हाइट करूया कॉम बॉक्स मध्ये जगदीश जी अधिकारी यांच्या गोड आवाजातून या मास पहिले सत्र. थँक्यू. प्रेम आणि गिरीश बॅट्समॅन आहे आणि चप्पी बॉलिंग आहे. दरम्यान मॅचला सुरुवात होते. दुसरा सामना आजच्या दिवसातला, पहिल्या दिवसातील दुसरा सामना, पहिला चेंडू सुरू आहे कसं गोलंदाजी, परंतु तेवढा सुंदर असा फटका ऑफ साईडच्या दिशेने टोलवला चेंडू. दरम्यान 2 धावा पूर्ण, धावसंख्या झाली ती 2. पहिला चेंडू, सुंदर असा चेंडू, परंतु तेवढा सुंदर असा स्ट्रोक आणि धावसंख्येची सुरुवात, धावसंख्या लिहिली 2. पहिला चेंडू स्ट्राईकला तो प्रेम, नॉन स्ट्राईकला तो गिरीश, गोलंदाजीचा भार सांभाळतो तो चप्पी. सॉरी सॉरी राज पाटील. सॉरी. तर जगदीश जरा थांबायचं आहे, मी सत्कार घेतो होते. तर व्यासपीठावर ज्यांची उपस्थिती राहिलेली आहे तर त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मानित करूया. तर सर्वप्रथम आपण सन्मानित करूया देवेगावचे समाजसेवक तसेच गावदेवी दिवेचे अध्यक्ष श्री सुधीर शांताराम गोंडले यांना. मी बीएस मात्रे यांना विनंती करीन की त्यांनी सुधीर गोंडले यांना सन्मानित करायचं आहे. दर्शन दर्शन बाटला
यानंतर व्यासपीठावर उपस्थित केवणी गावचे सामाजिक कार्यकर्ते माननीय सुद भारतजी मुकादम मी पुन्हा एकदा बीएस मात्रे यांना विनंती करीन की त्यांनी भारतजी मुकादम यांना इथे सन्मानित करायचं आहे। यानंतर व्यासपीठावर उपस्थित केवणी गावचे प्रतिष्ठित नागरिक श्री सचिनजी मडवी मी बी एस मात्रे यांना पुन्हा विनंती करीन त्यांनी सचिन मडवी साहेब यांना सन्मानित करायचं आहे। यांना सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचं आहे। मी मात्रे साहेब यांना पुन्हा एकदा विनंती करीन की त्यांनी राकेशजी पाटील यांनी सन्मानित करायचं आहे। त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित भूमी बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे संघ मालक श्री शुभम मात्रे आणि सुयश पाटील सुद्धा उपस्थित आहेत। तर मी बीएस मात्रे साहेबांना विनंती करीन की त्यांनी श्री शुभम मात्रे साहेब यांना सन्मानित करायचं आहे। भूमी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या संघाचे ते संघ मालक आहेत। पाच चेंडू धाव संख्येमध्ये आठ शेवटचा चेंडू प्रदीप याचा नवीन फलंदाज अवकेश सोळा काशी गोलंदाजी निर्धाव चेंडू। त्यानंतर भूमी बिल्डर्स अँड डेव्हलपरचे संघ मालक सुयश पाटील व्यासपीठावर पुन्हा एकदा मात्रे साहेबांना विनंती करीन की त्यांनी सुयश पाटील यांना सुद्धा सन्मानित करायचं आहे या स्पर्धेच्या माध्यमातून। यानंतर व्यासपीठावर उपस्थित श्री रुपेश पाटील यांना सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचं आहे। मी मात्रे साहेब यांना पुन्हा एकदा विनंती करीन की त्यांनी रुपेश पाटील यांना सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचं आहे। ओव्हर टू अधिकारी साहेब। धन्यवाद उमेश पाटील साहेब धन्यवाद। धावसंख्येमध्ये आठ पहिल्या षटका अखेरीस धावसंख्येमध्ये आठ सुरेख अशी गोलंदाजी प्रदीप याची एक गडी बाद धावसंख्येमध्ये आठ। नवीन गोलंदाज वासुदेव श्री जयदास पाटील कुठे प्रेक्षकात आहेत त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे। श्री जयदास पाटील आपण व्यासपीठावर यायचं आहे। पहिल्या षटकामध्ये सात मिनिटं घेतले लवकरात लवकर मॅच चालू करा। कंपल्सरी पॅनल्टी येते कोणाला माफ नाही। पहिला चेंडू दुसऱ्या षटकातील वासुदेवाचा स्ट्राईक वरती येतो गिरीश पुढील चेंडू सोळाची गोलंदाजी बॅटरला चेंडू समजलेला नाहीये परंतु अवांतर धावसंख्येत भर होते वाईट चेंडू धावसंख्या एक ने पुढे सरकते धावसंख्येने ती नऊ। धावसंख्या झाली ती नऊ पहिला चेंडू वाईट चेंडू अवांतर धावसंख्येत भर होती धावसंख्येने ती नऊ पुढील चेंडू वासुदेवचा स्ट्राईक वरती येतो
गिरीश नो स्ट्राइक वर अक्षय माडवी पळेल चेंडू पुन्हा एकदा वाईट चेंडू अवांतर धावसंख्येत भर होती धावसंख्या पुढे सरकते धावसंख्या लेती दहा दोन चेंडू लगातार वाईट चेंडू फुलटो चेंडू भिरकावून दिलाय लेग साइडच्या दिशेने परंतु तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण भाया भोईर यांच्याकडून सुरेख असं क्षेत्ररक्षण आणि तेवढा सुरेख असा थ्रो एकच धाव एवढा सुंदर असा फटका होता परंतु फक्त आणि फक्त एकच धाव धावसंख्या एकने पुढे सरकते धावसंख्या लेती अकरा पहिलाच चेंडू धावसंख्या लेती अकरा आता मात्र स्ट्राईक वरती येतो तो अक्षय मडवी ऑन फायर अवक्या फिल्डिंग मध्ये चेंजिंग पुढील चेंडू वासुदेव आता मात्र स्ट्राईक वर देतो अक्षय पुढील चेंडू ओ सूर्य कसा फटका परंतु ओ गचाल असं क्षेत्ररक्षण धावसंख्या दोनने पुढे सरकते धावसंख्या लेती तेरा धावसंख्या लेती तेरा पुढील चेंडू सुरेखाचा चेंडू परंतु अवांतर धावसंख्येत भर वाईट चेंडू धावसंख्या एकने पुढे सरकते धावसंख्या झाली ती पुढील चेंडू सुरेखाची गोलंदाजी वासुदेवाची काय मोठे फटके खेळून देत नाहीये पुढील चेंडू सूर्य कसा फटका ऑफसाईडच्या दिशेने टळलेला चेंडू परंतु तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय गिरीश मोठा झटका भेटतो तो गिरीशाच्या रूपानं धावसंख्या एकने पुढे सरकते धावसंख्या लेती 15 बहादूर बहादूर कोणले बॅट्समॅन जतीन गोंदले छोटा वाग्या नवीन आले छोटा वाग्या जतीन गोंदले नवीन आलेला बॅटर जतीन गोंदले जतीन पाटील छोटा वाग्या छोटा वाग्या ज्युनियर दिखन में छोटा लेकिन घाव करे गंभीर खूप कया कमी वयामध्ये खूप सुंदर असे बॅटिंग करतो तो जतीन आम्ही स्वतः बघितलेले जतीन यांची बॅटिंग पहिले गावामध्ये बहादूर गोंडले यांनी जर कॅच घेतली तर सुधीर गोंडले यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपये नो गुगल पे नो फोन पे रोख रक्कम 500 रुपये ऑफर आहे का कॅच घेतली जर वाईट चेंडू अवांतर धावसंख्येत भर होती धावसंख्या झाली ती 17 आता बघूया कोणाला होतो तो कचरा आतापर्यंत 4 ते 5 वाईट राजा राजा
राजा यांचं आगमन झालेलं तरी मंडळातर्फे सुस्वागतम 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 राजा भाई यांचे आगमन। दोन षटकासाठी 13 मिनिटे खर्च केली। मजा नहीं मोबाइल बगते मोबाइल फेकी धाव संख्या झाली ती 17। दोन षटक अखेरीस धाव संख्या ती 17। तीसरा षटक अरविंद पाटील तीसरा षटक घेऊन येते ते अरविंद पाटील। जवळ जवळ अरविंद भाऊ 45 ते 50 वयाच्या गटामध्ये काय सुंदर अशी गोलंदाजी, एवढ्या वयामध्ये एवढी गोलंदाजी सुंदर करणं खूप साध्या सोप्याचं काम नाहीये, एड्या गाबाल्याचे काम नाहीये। पहिला चेंडू अरविंद पाटील यांचा स्ट्राइक वरती अक्षय माडवी, सोय कशी गोलंदाजी, काय चेंडू आतलेला आहे, निर्धाव असा चेंडू, अक्षयला का चेंडू समजलेला नाहीये, चेंडू होतो तो निर्धाव। धाव संख्या मात्र स्थिरावलेली, धाव संख्या ती 17। पुन्हा एकदा मार्गस्थ अरविंद पाटील, पुढील चेंडू अरविंद पाटील यांचा स्ट्राइक वरती येतो, अक्षय माडवी नॉन स्ट्राइक वरती येतो, जतीन पुढील चेंडू, आता मात्र चेंडू भिरकावून दिला, चेंडू जातो षटकार, धाव संख्या 6 ने पुढे सरकते, धाव संख्या झाली ती 23। डीजे बुलेट चेंडू आउट आहे, आउट बाद मोठा झटका भेटतो तो अवकाळ्याच्या स्वरूपात, कोणाच्या तरी बुलेटची चावी इथे आहे। यांच्याकडून रोख रक्कम 1000 रुपये सागर बोईल साठी, 3 षटकार रोख रक्कम 1000 रुपये। सोय काशी गोलंदाजी अरविंद पाटील यांची, पुढील चेंडू अरविंद पाटील यांचा, सोय कसा फटका, वन बाउन्स डाबरलाल दंतमंजन चौकार।
अजून दोन चेंडू शिल्लक अरविंद पाटील यांचे हो फुलटॉस चेंडू बॅटीची काटा घेऊन निघालेला चेंडू एसटी रक्षकाच्या मागे गोचर शिशत रक्षण एक धाव होती तिथे दोन धावा कर्ज गेल्या धावसंख्या दोन ने पुढे सरकते धावसंख्या आली ती 29 शेवटचा चेंडू शिल्लक अरविंद पाटील यांचा आतापर्यंत पाच चेंडू मध्ये अरविंद पाटील यांनी 12 धावा कर्ज केलेले शेवटचा चेंडू अरविंद पाटील यांचा पुन्हा एकदा स्ट्राइक मार्क वरती सागर भोईर नॉन स्ट्राइक वरती आमचा जतीन अजूनपर्यंत उभा आहे तलवार पाजून आहे जतीन पाटील कधी हातामध्ये लागतो हो चेंडू सूर्य कसा चेंडू पंच नॉट आउट बाईकच्या स्वरूपात एक धाव धावसंख्या एक ने पुढे सरकते धावसंख्या गेली ती 30 तीन षटका अखेरीस धावसंख्या गेली ती 30 यानंतर भूमी डेव्हलपर्स आणि व्ही आर वॉरियर्स या दोन संघाच्या कर्णधारांनी चार षटके झाल्यानंतर टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे भूमी डेव्हलपर्स आणि व्ही आर वॉरियर्स जयदास पाटील आपण व्यासपीठावर यायचं आहे जयदास पाटील तुम्हाला मंडळ आमंत्रित करीत आहे आपण कुठे प्रेक्षकात असाल तर व्यासपीठावर यायचं आहे श्री राम भोईर साहेब आपल्याला आमंत्रित करीत आहेत एक प्लेयर आतमध्ये सर्कल च्या आतमध्ये टाइम जास्त झालेले 17 मिनिटं घेतलेले आहेत गोलंदाजी करण्यासाठी 17 मिनिटं घेतलेले पॅनलाइज करण्यात येतं एक प्लेयर सर्कलच्या आतमध्ये पंच हॅलो ओके ओके धावसंख्या झाली ती 30 तीन षटका अखेरीस धावसंख्या ती 30 आता नवीन बॉलर भावेश भावेश पाटील गोलंदाजी मार्क वरती येतो भावेश पाटील पहिला चेंडू भावेश पाटील यांचा स्ट्राइक मार्क वरती सागर भोईर नॉन स्ट्राइक वरती जतीन जतीन आला काय अजूनपर्यंत एकही चेंडू जतीनला काही स्ट्राइक भेटत नाहीये नवीन तडून तरफदार असा हा बॅटर जतीन उगवता सितारा गावदेवी टीमचा गावदेवी दिवे टीमचा उगवता सितारा जतीन पाटील पहिला चेंडू भावेश पाटील यांचा स्ट्राइक वरती सागर भोई नॉन स्ट्राइक वरती जतीन पाटील पहिला चेंडू सुरू आहे का श्री गोलंदाजी चेंडू समजले नाही सागर भोई यांना चेंडू जातो तो डायरेक्ट स्टेशन जातात धावासा चेंडू धावसंख्या मात्र स्थिर आलेली धावसंख्या ती 30 अंकावरती सुवेकाचा चेंडू भावेशाचा पुढील चेंडू पुन्हा एकदा स्ट्राइक मारतील सागर आता मात्र तेवढ्याच असून ओ डायरेक्ट हिट आणि घडी बाद होतो तो सागर भोई अधिकारी वाट लावून
बहादूर गोंडलेला टप्पी कॅच घेतली तरी 500 रुपये. मडवी साहेबांच्याकडून रोख रक्कम 500 रुपये, टप्पी कॅच घेतली तरी. पुढील चेंडू भावेशाचा, नवीन बॅटर जतीन, स्ट्राइक मारतोय जतीन. जतीन याला का चेंडू समजले नाहीये, निर्धावाचा चेंडू. सूर्यकाशी गोलंदाजी करतो तो भावेश पाटील. अजूनपर्यंत 3 चेंडू हाताळलेले आहेत, 3 चेंडू निर्धाव असे, एकही धाव खर्च केलेली नाही भावेशाने. धाव संख्या येते 30, अजूनही 30 चेंडू शिल्लक. जतीन काय करेल आपल्या संघासाठी, एखादा मोठा फटका खेळावा लागेल जतीन याला. खूप अपेक्षा जतीन कडून. काय गोलंदाजी करतो भावेश पाटील, आज प्रथमच आम्ही बघतो भावेश पाटीलला गोलंदाजी करताना. बॅटिंग करताना बघितलेले पण गोलंदाजी करताना बघितलेले नाही. चारही चेंडू लगातार डॉट चेंडू, कोणती धाव खर्च केली नाही भावेश पाटील यांनी. गुड बॉलिंग भावेश पाटील. पुढील चेंडू, नेक्स्ट चेंडू, धाव संख्या लिहिली 30. स्लो डिलिव्हरी आणि रनआउटच्या स्वरूपात पुन्हा एकदा गडी बाद. धाव संख्या स्थिरावलेली, धाव संख्या अजूनही पर्यंत 30. पहिल्या चेंडू पासून 30 धावा. आहेत तर यानंतर भूमी डेव्हलपर्स शेवटी चेंडू. व्हीअर्स वॉरियर्स दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये येऊन राहायचं आहे. भूमी डेव्हलपर्स आणि व्हीअर्स वॉरियर्स दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये, प्रियांशु मंडप डेकोरेटर्स टॉस बॉक्स आहे त्यामध्ये येऊन थांबायचं आहे. तर नाणेफेक होत आहे भूमी डेव्हलपर्स आणि व्हीआरएस वॉरियर्स या दोन संघादरम्यान. आणि नाणेफेकसाठी आलेले आमचे प्रमुख पाहुणे माननीय श्री रमेश सीताराम पाटील, माजी सरपंच कोपर. हॅलो. तर नाणेफेक जिंकलेली आहे भूमी डेव्हलपर्सचे अमित यांनी. तर अमित, सर्वप्रथम या आयोजन नियोजनाबद्दल दोन शब्द आपण बोलायचे आहे.
दोन शब्द फक्त बोलायचे आहेत आयोजन नियोजनाबद्दल. आयोजन नियोजन खूप सुंदर आहे. आणि निर्णय काय असेल तुमचा? बिल्डिंग. तर सुबित, तर विनय, फलंदाजी करायची आहे. तर किती मजल माराल? कमीत कमी 50. तर कुठले बेस्ट? ते 50 धावा काढू. अजून संदीप पाटील आहे, अविनाश पाटील आहे. तर भूमी डेव्हलपर संघाने नाणेफेक दोन नवीन बॅटर कोपर इलेव्हनचे नवीन दोन श्री वेताल कोपर जिंकण्यासाठी 35 धावाची गरज. 24 चेंडू 35 धावा श्री वेताल कोपर संघाला जिंकण्यासाठी. दोन धडाडीचे फलंदाज मैदानामध्ये. सुंदर असा फाटका लेग साइडच्या दिशेने टोलाला चेंडू. सूर्यकाश क्षेत्ररक्षण परंतु तीन धावा काय रोखू शकत नाहीये. धावसंख्या 3 ने पुढे सरकते. धावसंख्या लिहिली 3. पहिल्या चेंडूवरती आक्रमण राज मडवी यांच्या बाटूतून पहिल्या चेंडूवरती 3 धावा. सूर्यकाशा फटका लेग साइडच्या दिशेने टोलाला चेंडू. पॉवर प्लेचा षटक पहिला षटकातील पहिला चेंडू. धावसंख्या लिहिली 3 जिंकण्यासाठी 35 धावीची गरज आहे. 24 चेंडू मध्ये पहिल्या चेंडू मध्ये 3 धावा अक्षय माडवी यांच्या गोलंदाजी माध्यमातून. पहिला चेंडू 3 धावा. पुढील चेंडू आता मात्र स्ट्राइक वर देतो निलेश. ओ सौ एकाशी गोलंदाजी ने धावाचा चेंडू. पुढील चेंडू अक्षय माडवी स्ट्राइक निलेश पाडवी. कसा फटका परंतु चेंडू वारे मारले आणि पहिला झटका निलेश पाटील यांच्या रूपाने पहिला झटका वेताल कोपर. पहिला झटका निलेश पाटील यांच्या रूपानं. धावसंख्या स्थिरावलेली. धावसंख्या 3. पहिल्या चेंडू होती 3 धावा आल्या होत्या. लगातार 2 चेंडू नि धाव चेंडू एक गरीब आत. वेताल टीमचं धावसंख्या लिहिली 3. नवीन बॅटर येतो तो नको गेले ना.
प्रदीप नवीन बैटर प्रदीप स्ट्राइक मार्क वरती पुढील चेंडू अक्षय मडवी यांचा पुढील चेंडू वाई चेंडू अवांत धावसंख्या भर होती है धावसंख्या एक ने पुढे सरकते धावसंख्या लिहिली चार संत गतीने असलेला सामना दुसरी मैच आजच्या दिवसातला दुसरा सामना रंगतदार असा सामना भाव्या प्रीती कोपर श्री वेताल कोपर यांच्या दरम्यान असा चाललेला सामना ओ नौ चेंडू बीमार चेंडू आणि वन बाउंस डाबर लाल दंत मंजन चौकार सोन्यासारखा फटका झालेला सोन्याचा फटका आमच्या प्रदीप याच्या बॅटीतून आलेला हा घनाघाती चौकार डाबर लाल दंत मंजन चौकार वन बाउंस बाउंड्री पुढील चेंडू बीमार चेंडू ओ थ्रो काही व्यवस्थित झालेला नाहीये थ्रो व्यवस्थित आला असता कलेक्ट केला असता तर नक्कीच रनआउटच्या स्वरूपात प्रदीपला माघारावं पडायला असत गिफ्ट हँड येथे उपस्थित प्रत्येक खेळाडूला मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपात देण्यात येत आहे टी शर्ट पुढील चेंडू अक्षय मडवी यांचा पुढील चेंडू राज मडवी ओ काय चेंडू आतलेला होता परंतु तेव्हा सुंदर असा फटका राज मडवी यांच्याकडून ऑफ साईडच्या दिशेने कवरच्या वरून डाबर लाल दंत मंजन चौकार धाव संख्या पुढे सरकते चार ने धाव संख्या झाली ती 14 सुंदर अशी सुरुवात सुंदर असा फटका चेंडू आवे मध्ये क्षेत्ररक्षक हजर परंतु खूप दूर वरती चेंडू काही थांबवत आलेला नाहीये चेंडू जातो तो ऑन फायर चौकार धावसंख्या पुन्हा एकदा चार ने पुढे सरकते धावसंख्या लिहिली 18 एका षटका अखेरीस धावसंख्या लिहिली 18 काय सुंदर अशी सुरुवात केली होती अक्षयने तीन चेंडू मध्ये फक्त आणि फक्त तीन धावा खर्च केल्या होत्या नंतरच्या तीन चेंडू मध्ये 15 धावा खर्च केल्या धाव संख्या टोटल 18 आता मात्र जिंकण्यासाठी 18 चेंडू मध्ये 17 धावीची गरज 18 चेंडू आणि 17 धावीची गरज जिंकण्यासाठी श्री वेताल कोपर या संघाला खूप जवळ आली मॅच पहिल्या तीन चेंडू मध्ये असं वाटलं होतं कुठेतरी टप देईल परंतु खूप धावा पहिल्या षटका अखेरीस धावसंख्या लिहिली 18 आता मात्र जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 17 धावीची गरज वेताल कोपर या टीमला आता मात्र पुन्हा एकदा स्ट्राइक मार्क वरती प्रदीप सोनार नवीन बॅटर इथे आम्हाला कॉमेंट्री बॉक्स मधून आवाज देतात रामशेट बोईल आम्ही तरी काय करणार नाही तर तुमचा ऐकायचा का त्यांचा ऐकायचा पिसलून वाणार नाही आपण बॅटिंग दाखवा ओ काय फटका होता परंतु तेवढा सुंदर असं जतीन यांचं क्षेत्ररक्षण मात्र एक धाव काय रोखू शकत नाही धावसंख्या एक ने पुढे सरकते धावसंख्या लिहिली 19 सुंदर असा चेंडू होता सागर भोई यांचा परंतु तेवढा सुंदर असं फटकेबाजी प्रदीप यांच्या बॅटीतून परंतु एक धाव काय रोखू शकत नाही धावसंख्या एक ने पुढे सरकते धावसंख्या लिहिली 19 फटका मात्र सोन्यासारखा होता काय बोलता येणार नाही या फटक्याला हे त्या अक्षय तृतीयाला सोन्याची बुरकुली त्यांनी बनवलेली आहे ते तिचं नाव अनावरण करण्यात येईल अक्षय तृतीयाच्या दिवशी म्हणजे 22 तारखेला राजू सोनार
पुढील चेंडू सागर बोल राइट अम दौड़ मारा करते है स्ट्राइक मार करते राज मारवी पुढील चेंडू काय गोलंदाज होते अफेल आणि गडी बादल पीडब्ल्यू बे गुड बॉलिंग सागर भोळे यांच्या माध्यमातून गरिबाज राज मडवी यांच्या बॅटीला लागले नाही चेंडू डायरेक्ट एलपीडब्ल्यू ची अपील सागर भोळे यांची आणि पंचांचं बोट वरती आणि गरिबाज मोठा झटका भेटतो तो राज मडवी यांच्या माध्यमातून सुंदर अशी गोलंदाजी सागर भोळे यांच्या माध्यमातून बैटिंग सुद्धा सुंदर केली सागर भोळे यांनी नवीन बैटर निलेश पाटील क्रिस गेल ची भूमिका पार पाडताना या महाराष्ट्र मध्ये निलेश पाटील यांनी यंदाचा हंगामा मध्ये जवळजवळ A1 जोडीची मॅच चालू होती त्यावेळेस मॅच चालू असताना जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त शेवटच्या षटकामध्ये 26 धावेची गरज होती 19 धावेची गरज होती A1 जोडीच्या मॅचला निलेश पाटीलने 22 धावेची गरज होती शेवटच्या षटकामध्ये त्यावेळेस दोन चेंडू मध्ये दोन धावा शेवटी बाजूला होते अशी बॅटिंग केली होती निलेश पाटीलने आता मात्र पहिलाच चेंडू होता निलेश पाटीलचा परंतु एक धाव धावसंख्या एक ने पुढे सरकते धावसंख्या होती 20 आता मात्र पुन्हा एकदा स्ट्राइक मार्क वरती प्रदीप सागर भोईर यांची गोलंदाजी उत्तम अशी गोलंदाजी सागर भोईर यांची आतापर्यंत फक्त आणि चार चेंडू मध्ये दोन धावा खर्च केला सागर भोईर यांनी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती सागर भोईर स्ट्राइक मार्क वरती प्रदीप हो सुंदर सपाटका चेंडू हवेमध्ये षटकार कॅच पकडला होता अक्षय मडवी याने परंतु षटकाराच्या बाहेर पट्टीवरती कॅच पकडला गेला आणि षटकार धावसंख्या 6 ने पुढे सरकते धावसंख्या होती 26 कॅच घेतली असती तर कुठेतरी मॅच मध्ये रंगत आली असती काय बॅटिंग करतो प्रदीप सोनेरी षटकार प्रदीप यांच्या बॅटीतून आलेला हा सोनेरी षटकार आणि पुढील रे पुन्हा एकदा फिरकावून दिलेले डाबर लाल दंत म्हणजे अंगणागाठी प्रहार आणि षटकार सागर भोईर यांच्या गोलंदाजी मार्क वरती दुसरा षटकार बघा बॅटिंग वाला बघा प्रदीप पाटील काय खुन्नस मध्ये दोन षटकार लगातार खुन्नस मध्ये बॅटिंग याला म्हणतात पॉवर धाव संख्या होती 32 आता मात्र दोन षटका मध्ये तीन धावेची गरज जिंकण्यासाठी श्री वेताल कोपऱ्या संघाला जिंकण्यासाठी तीन धावेची गरज दोन तीन चापर बांधन होते एवढा दुनियाचा रिक्षा टाकून आलो काय बॉलर आता बोलून पाहिजे पहिला चेंडू गुड बॅटिंग निलेश पाटील दोन धावा पहिल्या चेंडूवरती आता मात्र एका धावेची फक्त आणि फक्त एका धावेची गरज जिंकण्यासाठी वेताल कोपर संघाला सुंदर अशी बॅटिंग केली वेताल कोपर या संघाने
24 चेंडू मध्ये 35 धावेची गरज असताना फक्त 13 चेंडू मध्ये 34 धावा केल्या आणि विजय प्राप्त केला तो वेताल कोपर या संघाने। सुस्वागतम जिंकलेल्या संघाचे, वेताल कोपर संघाचे पहिलाच सामना विजयी केला तो वेताल कोपर या संघाने। पुढील सामना मैन ऑफ द मैच प्रदीप जी पाटील साहेब, 5 चेंडू मध्ये 18 धावा प्रदीप पाटील, गुड बॅटिंग ऑन 5 प्रदीप पाटील, सोन्यासारखी बॅटिंग, सुंदर अशी बॅटिंग प्रदीप पाटील यांच्याकडून, मॅन ऑफ द मॅच प्रदीप पाटील। 5 चेंडू मध्ये 18 धावा कुठल्या, 2 षटकार आणि 1 चौकार, सोळा कसे बॅटिंग प्रदीप पाटील, गुड बॅटिंग प्रदीप पाटील, मॅन ऑफ द मॅच साठी मानकरी ठरलेले ते प्रदीप पाटील। प्लीज कॉमेंट्री बॉक्स, हेड टू कॉमेंट्री बॉक्स प्रदीप पाटील। पुढील सामना